शेतकरी बंधू नमस्कार। सध्या आपण शैलेश नर्सरी मलकापूरमध्ये आहे। हा आपला नारळ, संकरित नारळ ग्रीन ड्वार्फ, हे आता लोडिंग चालू आहे 27/4/2023 भवाननगरसाठी। मोहिते साहेब म्हणून आहेत, साहेबांचं कृषी केंद्र आहे। तर अशा प्रकारे आपल्याला सिलेक्टेड रोपं येत असतात। बघू शकतो आपण, आपली नर्सरी 35 एकरात आहे, 42 वर्षाची जुनी नर्सरी आहे। तर शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करावं, लाईक करावं, आपल्या मित्रमंडळींना शेअर करावं। तर हा नारळ जो आहे, याचं वैशिष्ट्य म्हटलं तर हा ग्रीन ड्वार्फ आहे। हा लावल्यापासून आपल्याला साधारण 3 वर्षामध्ये उत्पादन चालू होते। संकरित रोप आहे, बुटकी जात असल्यामुळे रोपं असतानाच गिड्डी असतात, कुजी रोपं असल्यामुळे। आणि जमिनीपासून आपल्याला साधारण 1 फुटा ते 1.25 फुटावरती ज्याला फळ धरणं चालू होते। वर्षाकाठी आपल्याला 350 ते 450 नारळ एका झाडापासून मिळतात। नारळ लागल्यापासून 8 महिन्यामध्ये नारळ पाणी आणि 11 महिन्यामध्ये खोबरं तयार होतं, दोन्हीसाठी वापर होतो। आता हे जे लोडिंग चालू आहे, मोहिते साहेब मुक्काम पोस्ट भवाननगर तालुका वाळवा सांगली जिल्ह्यामध्ये, हे लोडिंग चालू आहे। बघू शकतो आपण, आता आपल्याकडे ग्रीन ड्वार्फ, ग्रीन मलेशियन, लोटन, चेनंगी अशी सर्व प्रकारची रोपं असतात। मदर प्लांट आपले असल्यामुळे आपण स्वतः बनवलेली खात्रीची रोपं, संकरित रोपं म्हणतात याला। लावल्यापासून आपल्याला 3 वर्षात उत्पादन चालू होते। तर जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं। तर ही जी रोपं आहेत संकरित नारळ, हिची लागवड अंतर 20x20, एका एकरामध्ये 120 रोपं लागतात। मध्ये आपण लहान वाढणारी सुपारी, मोहित, विठ्ठल, मंगला अशा प्रकारची लहान सुपारी पण आपण त्यात 10 फुटावरती घेऊ शकतो। मध्ये लहान पिकं, आंतरपिकं घेता येतात। रोप लावल्यापासून सुपारीला पण 3 वर्षात उत्पादन चालू होते। संकरित रोप असल्यामुळे खात्रीची रोपं, सल्ला व मार्गदर्शन, आपल्याला 1 ते 5 वर्षापर्यंत सर्व फळझाडे मिळतात। शासनमान्य नर्सरी असल्यामुळे महाराष्ट्रात आपण सर्व ठिकाणी रोपं दिल्यानंतर त्यांना अनुदान मिळत असतं। खात्रीचे रोपं, योग्य सल्ला व मार्गदर्शन, देशातली नंबर 1ची नर्सरी असल्यामुळे आपल्याला सर्व फळझाडे। हा आता आपला नारळ 1.5 वर्षाचा आहे, बघू शकतो आपण। असाच हा प्लॉट सर्व नारळाचा, त्यामध्ये ऑरेंज ड्वार्फ बघू शकतो आपण, येलो ड्वार्फ अशा पण जाती आहेत। संकरित रोप असल्यामुळे आपल्याला आता हे ऑरेंज ड्वार्फ आहे, ह्याचा आपण शाळेसाठी वापर होतो, खोबऱ्यासाठी बनवतो, पण महाराष्ट्रात याला जास्त मागणी नसते। तर आपण उत्पादनाच्या दृष्टीनं ग्रीन मलेशियन, ग्रीन ड्वार्फ, लोटन, चेनंगी अशी रोपं लावायची आहेत। याचं लोडिंग जे आहे 17/4/2023 भवाननगरसाठी। मोहिते साहेबांचं लोडिंग चालू आहे। लागवड अंतर 20x20, बांधाला 15 फुटाला लागवड करायची आहे। अधिक आपले काही प्रश्न असतील तर शेतकरी बंधूंनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा। रोप 1.5 वर्षाचा आहे, बघू शकतो आपण। हा नर्सरीचा आपला व्ह्यू, केशर आंबा 4 वर्षाची रोपं। आता हा आंबा लावण्याचं कारण, लावल्यापासून आपल्याला येणाऱ्या सीझनमध्येच उत्पादन घेता येतं। साधारण 60 किलोच्या बॅगमध्ये आहे। अशा प्रकारे द्यापलीकडे 3 वर्षाचा आंबा आहे, बघू शकतो आपण। संकरित नारळ म्हणलं तर याला 1.5x1.5चा खड्डा, त्यामध्ये शेणखत, निंबळ पेंट, थिमेट हे सगळं टाकून रोपं लावायचे आहेत। तर शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं। आपल्या मित्रमंडळींना जास्तीत जास्त मित्रमंडळीपर्यंत हा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर रोज वेगवेगळी माहिती मिळणार आहे आपल्याला। रोज नवनवीन व्हिडिओ येत असतात। अधिक माहितीसाठी दिलेले नंबर होते, संपर्क साधावा। जय हिंद, जय महाराष्ट्र।